भिवंडी लोकसभा के इच्छुक उम्मीदवार तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के संस्थापक सम्मानीय श्री नीलेश जी सामरे को कोई भी पार्टी से टिकट ना मिलने की वजह से अपक्ष लड़ने का लिया निर्णय। इसी को लेकर आज दिनांक 9 अप्रैल 2024 को भिवंडी स्थित जकात नाका कोनार आर्केड बिल्डिंग में अपने जनसंपर्क कार्यालय पर किया गया पत्रकार परिषद का आयोजन। पत्रकारों से वार्तालाप करते हुए भिवंडी लोकसभा के इच्छुक उम्मीदवार तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के संस्थापक सम्मानीय श्री नीलेश जी सामरे ने पत्रकारों से वार्तालाप करते हुए बताया कि अगर हमें कोई भी पार्टी टिकट देता तो हम 5 लाख वोटों से जीत कर आते। अगर मैं अपक्ष भी लड़ूंगा तो भी 2.5 लाख वोटों से जीत कर आऊंगा। माझी भूमिका पहिल्या दिवशी शहापूरच्या वाशिंदेतील मेळाव्या दिवशी मी सांगितलं होतं का बाबा मला कुठल्या माझं काम हे आहे का गेल्या 15 वर्षांमध्ये मी 8 CBSE शाळा निर्माण केलेल्या आहेत, एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेलं की जे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही खासगी रुग्णालयापेक्षा अद्ययावत आहे, पूर्ण कोकणभर 45 स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका आहेत, 31 पोलीस अकॅडमी आहेत, देशाच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा नवीन आधुनिक उपक्रम मी सुरू केलेले काही व्यवसायावरती सुरू होतं, परंतु जर शासनामध्ये आलो एका लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या सर्वांची चांगली असतात कुठल्याही पक्षाला वरिष्ठ लेवल पर्यंत जे जिजाऊचं 15 वर्षातलं कामकाज समजलं का कोकणभर 5 जिल्ह्यामध्ये काय काम करतोय जर त्यांनी पोहोचवलं त्या लोकांनी तर नक्कीच कुठल्याही पक्ष मला तिकीट देईल अशा प्रकारे आशा मी व्यक्त केली होती। परंतु योगायोगाने तशा गोष्टी घडल्या नसतील कदाचित, त्यामुळे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन तिचा भावाला तरी सुद्धा ही निवडणुकांनी पालघर लोकसभा या तुम्ही लोकसभा जिजाऊ विकास पार्टी या आपल्या संघटनेच्या अधिकृत पक्षाद्वारे मी निवडणूक लढवतो असे या प्रसंगी जाहीर करतो। मिळणार नाही त्यामुळे आजची पत्रकार परिषद मी घेत आहे। मी अगदी सर्व मी सांगितलं सामाजिक कामाला जे काम सरकारने करायला पाहिजे ते काम जिजाऊ संस्थापने या कामाला कुठला तरी पक्ष प्रतिसाद देईल आणि मला खात्री आहे का या दोन्ही लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठा पक्ष आपला जिजाऊ पक्ष असल्याने नक्कीच दुसऱ्या लोकसभा लक्षात घेऊन किंवा पुढचा ठाणे कल्याण रत्नागिरी आणि पालघर हे लक्षात घेऊन या कुठला तरी मोठा पक्ष आपल्याला तिकीट देईल अशा प्रकारची आशा होती, परंतु आज पाडव्याच्या दिवशी ती आशा संपुष्टात आलेली असं मी जाहीर करतो। जर कोणी या पुढच्या 20 दिवसात दिलं तर त्याचा विचार करणार नाही, परंतु निवडणूक ही निलेश सांबळे स्वतः भिवंडी लोकसभा निवडणूक लढवतोय किती काही झालं तरी आणि माझं कुठल्याही उमेदवाराला हरवण्यासाठी मी निवडणूक लढवत नाहीये। तर उद्या विद्यमान खासदार राहू दे किंवा राष्ट्रवादीकडनं महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले उमेदवार यांना हरवण्यासाठी नाही, त्यांची माझी स्पर्धा त्यांच्या बरोबर नाही। माझ्या आजच्या लेवलला मी जे जीवन जगतोय ते कुठल्याही खासदारापेक्षा चांगलं जीवन जगतोय, परंतु मला मूळ मतदान जर मी इतकं करू शकतोय व्यवसाय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात काम करू शकतो अगदीच आपल्याला अभिमानाने सांगतोय का मोहल्ला क्लिनिक आपण 3 चालू केलेले आहेत, येत्या काही दिवसामध्ये मी निवडून आल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये 100 गरिबांसाठी रुग्णालय मोहल्ला क्लिनिक उभं करण्यात येईल, जिजाऊ क्लिनिक उभे करण्यात येतील का जिथे गरिबांना मोफत उपचार होईल, त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राहू दे कल्याण महापालिकेच्या रुग्णालयाला राहू दे, बदलापूर नगरपालिकेच्या रुग्णालयाला राहू दे, शासनाचं राहू दे, शहापूरचं रुग्णालय राहू दे, वाड्याचं राहू दे, या सगळ्या रुग्णालयाला महिन्यातून माझी एक फेरी असेल का जिथे येणारा आमचा गोरगरीब समाज बांधव आहे त्याला चांगली आरोग्य व्यवस्था झाली पाहिजे। शाळांबाबत म्हणायचं गेलं तर भिवंडी महानगरपालिकेपासून जिल्हा परिषद हायस्कूल सर्व शाळांना व्हिजिट माझ्या प्रत्येक तालुक्यातील महिन्यातून तरी असतील का जिथे गरिबांची मुलं शिकतात त्यांना उत्तम प्रकारची शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे आणि ते देण्याचं काम आपल्या राजकारण्यांचं आहे। आणि आज माझं डिक्लेअर झाल्यानंतर लोक ज्या ज्या लोकांना पटतंय ज्या ज्या मोठ्या लोकांना पटतंय तेथे सर्व पक्ष सर्व संघटना मला मदत करतील आणि आमच्या आपल्याला या लोकसभा क्षेत्रातील किंवा पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी सर्वच मला मदत करतील याची मला खात्री आहे, कारण ज्यांनी त्यांनी बघितलं प्रत्येक गावाखेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आळीमध्ये आज तुम्ही भिवंडीचं बघायला गेलं तर 17,800 लोकांचे मृत्यूबिंदू आणि अदर सर्जरी झालेले आहेत, 9,500 आमच्या भगिनींना आमच्या आपल्या मार्फत शिक्षण दिलेले आहे, तर असे हजारो लाखो लोक जोडलेले आहेत किमान या दोन्ही लोकसभा क्षेत्रात 10 लाखापेक्षा जास्त आमचे लाभार्थी आहेत।
आणि सर्वजण प्रचार प्रसार करतील. प्रत्येक शाळेमध्ये जिजाऊची वही गेल्या 8 ते 10 वर्षापासून पोहोचते. प्रत्येक गावामध्ये जिजाऊचा आंब्याचा झाडा आंब्याचा वृक्ष पोहोचलेल तिकडे ज्याला झाड आंबे लागायला लागलेले आहेत. प्रत्येक गावामधला रुग्ण अगदी मुंबऱ्याहूनही आमची दीदी बसनी येते आणि झडपोलीच्या रुग्णालयामध्ये उपचार करते. बदलापूर सारख्या शहरामध्ये साधी सोनोग्राफी एक्सरे मशीन नाहीये. रेल्वेचे विविध प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी समाज हिताच्या दृष्टीने एक लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही देण्याचा मी सर्वच माझे मित्र मला आव्हान कोणाचं नाहीये. मी सांगितलं ना माझं चांगलं काम आहे, माझा विरोधकही कोणी नाहीये, त्यामुळे आव्हान कोण नाही. अनेक उमेदवारांची जवळची माणसंही मला मतदान करतील याची मला खात्री आहे. ज्यांना जिजाऊचं काम माहित आहे, एकटा शेतकऱ्याचा मुलगा, एसटी कंडक्टरचा मुलगा जो भिवंडीला कॉलेजला येत होता 90-91 ला, आज भिवंडीचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची मुलं आपल्या झडपोलीच्या अकॅडमीमध्ये शिकतात. अगदी आई वडील नसलेला पोरगाही युपीएससी झालेले, स्वप्नील माने नावाचा, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना तिचे पती जातात. ती मुलगाची धुनी माहिती करणारी मोहिनी बारमाल नावाची मुलगी जेव्हा जिजाऊच्या सानिध्यात येते, जिजाऊचा अभ्यास आपले एमपीएससी पास झाले, त्यामध्ये एक उस्तोड मजुराचा मुलगा नवनाथ नावाचा, तोही एसीपी झालेला आहे. अशा प्रकारचं आपलं काम आहे का हजारोच्या संख्येने पोलीस दलामध्ये आपले नोकरीला लागलेले आहेत. अगदी मागच्या 1 वर्षामध्ये 12 PSI झाले, त्यामध्ये 8 आमच्या महिला भगिनी आहेत. असं आपलं जिजाऊचं काम आहे. मुंबई नगर महानगरपालिकेमध्ये 800 जागांमध्ये 109 विद्यार्थी जिजाऊ अकॅडमीतून लागलेले आहेत. त्याच्यामुळे गावोगावी चांगल्या कामाला आजच्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणा, देशाचे राजकारण म्हणा, याला कुठेतरी पर्याय लोक देतील, एक चांगलं काम बघून पर्याय देतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी निवडणुकी लढवत आहे. किमान 100 ठिकाणी आपण जिजाऊचे क्लिनिक सुरू करू. मतदारसंघामध्ये 15 ते 20 सीबीएसई शाळा होतील, पोलीस अकॅडमी होतील. ज्या ज्या फॅसिलिटीज हव्या आहेत जनतेला, आरोग्य, शिक्षण, रोजगार, जेवढ्या ज्या महिला मागतील तो रोजगार उपलब्ध करून देईल, युवांसाठी रोजगार उपलब्ध करून देईल. आज जर आपल्या मार्फत 3000 हून जास्त विद्यार्थी शासनाच्या नोकरीमध्ये लागलेत, 5000 हून अधिक लोक पोलीस आणि सैन्य दलात लागलेत, मी अगदी 100% शब्द देतो की या लोकसभा क्षेत्रातील आणि पालघर लोकसभा क्षेत्रातील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अगदी ग्रामीण भागापासून शहरामध्ये चांगल्या प्रकारची करण्यात येईल. आज बघतोय जिथे तिथे पाणी टंचाई आहे, या सगळ्या सोयी सवलती सरकारकडून करून घेईल आणि जिथे सरकार कमी पडेल तिथे मी माझ्याकडून स्वतःच्या वैयक्तिक पद्धतीने करून देईल. एवढी शब्द आपल्याला